बघून तो अंडाल पाणी सुटले. इथं बघा आता आम्ही लोणचं घालणार आहे, त्याची तयारी चालू आहे. ह्यांनी आम्हाला आंबे फोडून द्यायला लागलेत. केशर आंब्याचं करायला लागलो लंच. मग काय तरी मग काय खायला मिळाय नाही तर हो गा इकडं बघा योगा लंचला फोडायला लागलेलं. आयुष इकडे बघ, दादाला मागायला लागलाय बघते. रेस्ती वय काकी बसलं तिथं स्वयंपाक करून येऊन बसलोय आता आम्ही. हा काव नको पिल्लू सशा काय करती तू? ब्लॉग शूट करायला लागली सशा. होय मी ब्लॉग येणार आहे म्हणते बघू. सशा युट्यूबर बनणार आहे. हाय कर, हाय हाय सशा, हाय काय म्हणली? सकाळी घालायचं आपण घालतो तेव्हा हवाला मसाला वापरतो. आधी संपले आता म्हणून दुसरं घालायचं चालू आहे. राहिलेलं उरलं सुरलं मी घेऊन चालले पुण्याला. तेल कडवून घेतलेलं आहे. तुला बनवायचं असेल तर असं घाट झालाय. तुला आंबा आता घरी असताना विकत आणू वाटायचं नाही. घेतला आंबा माहित असं? हा माहित असं. विकतच पण आपण आणतो पण ती तेवढं बाहेर लागत नाही. आंबट लागते अरे मध्ये हात घालू नये पिल्लू. चला एक फोड राहिली मोठी खाली. सुटलं का तोंडात पाणी बघून? हा ना.
हातले गडबडतात बोट कर सशा हां सशा दिदा काय की काय बघू बघू ना तोंडाला पाणी सुटले दरवर्षी असंच घालतो ना आपण बघ की नमक कसं वाटतंय नमक आहे ना बरोबर म्हणजे थोडस कमीच घातलंय आपण प्रमाणापेक्षा ना बरोबर मुरला जे जास्त डोक्याला ताप नाही विकतच विका वाटत नाही नाही आता तस त्यापेक्षा आपलं आपलं हाई बरं वाटतंय खायला हा आणि तेल चांगलं करडे तेला मग जास्त चांगलं लागतंय अजून है ना दीदू बघू लाजायला लागली दीद आमची आता ह्यात काढायचंय लोणचं हे बा अगोदर घातलेलं संपलंय पूर्ण काढून घेते याला आणि हे जे राहिलेलं तेल आहे हे आता सकाळी आपण त्यात लोणचं घालून घ्यायचं काय काय कुणाचं तरी व्हिडिओ आहे नको आता अंधार पडलाय है की नाही काकी हा मला पण वाटतं सारखं किचन मध्ये काही काम असं वाटलं हा आता गेल्याशिवाय परत वाट कशी बघायची अजून 4 दिवसात असंच वाटणार हा आता गौरी गणपतीला हो आता इथं भरणीत घालून घेतलंय मी लोणचं एवढं झालंय बा कसं दिसत म्हणजे अशी भरणी भरते दरवर्षी पण ह्यावेळेस जर कमी घातलं होतं अगोदर 3 किलोचं घातलं आता 3 किलोपेक्षा थोडं जास्त आहे आंबा 1.5 किलो असेल साधारण बा कसं वाटतं झाला आता घालून संध्याकाळी लय उशीर ना घातले पहिलं संपल्यामुळे आता लय लेट झालं लोणचं घालायला आम्हाला तसं आम्ही पुण्याला गेलो होतो तेव्हा आत्तीने घातलं होतं आहे की नाही गाही जाणार आहे उद्या पुण्याला आमच्या सुट्टी संपल्या हा मग काय झालं आपल्या आपल्या मार्गाने आरोचं स्कूल चालू झाले ओ काय हो शाळेत मी तिघे असताना हा मग काहीतरी तुम्ही बघितलं आता आपण कसं घातलं लोणचं ते आम्ही इथं जे करडीचं तेल वापरलं होतं ते लाकडी घाण्यातलं तेल आहे त्याच्यामुळे जर थोडं करडी तेल आणि काय होतं लोणच्याला जरा टेस्ट चांगली येते आपल्या नेहमी नॉर्मल लोणचं कशा आहे की नाही त्यामुळे तुम्ही कधी घातलं तर तुम्ही असं ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल तर तुम्ही सांगा तुम्हाला आमचा आता छोटासा ब्लॉग कसा वाटला ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय म्हणा बाय बाय बोलू असं म्हणतोय बाय करतो ऐकून ऐकून आम्हालाही सवय झालंय तसंच बोलायचं तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय 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 बाय